कळकर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा च्या निमित्तानं अवसरी बुद्रुक गावच्या सर्व ग्रामस्थांनी आयोजित केलेलं या सीझनची सर्वात पहिली बैलगाडा शर्यत। मित्रांनो, सीझनचा सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे। पावसामुळे असं वाटलं होतं की शर्यत या ठिकाणी होते की नाही, परंतु मी आवर्जून या ठिकाणी सांगेल, पहिल्या दिवशी पाऊस चालूच होता, परंतु अवसरी बुद्रुक गावचे जे सर्व ग्रामस्थ असतील या सर्व ग्रामस्थांनी अतिशय मेहनतीने रात्रंदिवस अद्भुत या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशी आपल्याला जी धावपट्टी दिसते, आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण चिखल आहे, परंतु पळण्यासाठी जी धावपट्टी आहे संपूर्णपणे मुरमीकरण करून त्याच्यावर क्रश सँड टाकून गेले 4 ते 5 दिवस सारखं रोलिंग करून आज एकदम सुसज्ज अशी धावपट्टी आपल्याला पाहायला मिळाली। आणि पावसाच्या काळात देखील आपल्याला अतिशय सुंदर अशी यात्रा या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। पावसामुळं थोडीशी सर्वांची गैरसोय झालेली असेल, याबद्दल मी अवसरी ग्रामस्थांच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं व सर्व बैलगाडा मालकांच्या वतीनं मी अवसरी गावच्या सर्व ग्रामस्थ, त्यात प्रामुख्याने गडाळ मास्टर असलेले संजीवभाऊ हिंगे असतील, किशोरशेठ हिंगे असतील, अजय शेठ चव्हाण असतील, हिले सरपंच असतील, या सर्वांनी व इतर सर्वांची नावं सर्वांची मला माहीत नाहीत, परंतु मी पाहतोय रात्रंदिवस ही मंडळी घाटातच होती। 8 ते 10 दिवस यांनी अतिशय कष्ट करून सुंदर अशी यात्रा व सर्व बैलगाडा मालकांना अशी सुंदर असं नियोजन या ठिकाणी करून दाखवलंय। घाटाचा निर्णय या ठिकाणी अतिशय सुंदर आणि कडक शिस्तबद्ध दिलेला आहे। पहिल्या दिवशी जो निर्णय होता तोच आज देखील झालेला आहे। याचं उदाहरण म्हणजे जर बारी झाली तर संपूर्ण घाटाने टाळ्या वाजवत होत्या। मी सर्वांना एकदा विनंती करतो, जर आपल्याला निर्णय पटला असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून या सर्व गडाळ मास्टरांचं अभिनंदन करावं। निशान बारदारांनी देखील अतिशय उत्कृष्ट असं काम केलंय। पहिल्या गाड्यापासून आताच्या गाड्यापर्यंत एक सारखा न्याय सर्वांना दिलेला आहे। मी त्या ठिकाणी दिवसभर बसून होतो, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलंय। सर्व बैलगाडा मालकांना माझी विनंती आहे, सीझनचा हा सुरुवातीचा पहिलाच घाट आहे, या ठिकाणी आपण सर्वांनी शिस्तीचं पालन केलंय, बैलांना कोणत्याही प्रकारची मारहाण आपण करत नाही, हे आपण लाईव्हच्या माध्यमातून आता संपूर्ण जग आपले बैलगाडा शर्यत पाहतंय, त्यामुळे सर्वांनी काळजी करून नियमातीचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपला खेळ असा या ठिकाणी यापुढे चालू राहील। मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, या पुढील काळात सर्वांनी कोर्टाच्या नियमातीचं पालन करा। या ठिकाणी अजून एक सांगेल, बऱ्याच ठिकाणी छोटी गावं असतील तर गाड्याच्या लाईनवरून वाद होतात, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी लाईनवरून झालेला नाही। सीझनची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने लाईनच्या मुलांनी काम केलं आणि सर्वांना गाडे टोकन पद्धतीने सोडले गेले, याबद्दल देखील त्या सर्वांचं अभिनंदन करतो। पुन्हा एकदा सर्व बैलगाडा मालक आलेल्या बैलगाडा शौकीनांचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं अवसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं सरसर स्वागत करतो आणि अवसरी बुद्रुक ग्रामस्थांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा, धन्यवाद। धन्यवाद राम।